कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेनं स्वबळाची चाचपणी सुरू केली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर मुंबईतल्या विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला रामदास कदम आणि एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री यांच्यासह काही आमदार आणि खासदारही उपस्थित होते. गेल्या काही दिवसात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीवरून चढाओढ निर्माण झाली. एकीकडे दोन्ही पक्षात युतीबाबत चर्चेच्या तीन फेऱ्या महत्वाची बातमी पाचच्या बातम्यांमध्ये आपण या क्षणाला बघतोय. शिवसेना स्वबळाची चाचपणी करते. कल्याण डोंबिवली निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळाची चाचपणी करते. रामदास कदम एकनाथ शिंदे या कॅबिनेट मंत्र्यांसह विभाग प्रमुखांची बैठक सुरू आहे. माझे सहकारी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत. अजित, एकूण आपण जर आत्ताची परिस्थिती बघितली तर शिवसेना भाजप या दोघांमधला अजूनचा आत्तापर्यंतचा झालेला जो संवाद आपण पाहिला तर शिवसेनेनं ही स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. आता आश्चर्य वाटायला नको, काय घडलं या बैठकीत कळू शकलंय का? अजित, या बैठकीत महत्वाचा मुद्दा होता तो भाजपची नुकतीच जी डोंबिवलीमध्ये सभा झाली त्या सभेमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेला डिवचण्यात आलं त्या मुद्द्यांवर चर्चा झाली. नेमकी भाजपची भूमिका काय आहे ती भाजप अजून स्पष्ट करत नाहीये. एकीकडे भाजप चर्चेकरता पुढे येतं आणि दुसरीकडे भाजप अशा पद्धतीने जाहीररित्या टीका करतात, त्यामुळे भाजपची भूमिका काय आहे ही आपण लक्षात न घेता आपल्या पद्धतीने आपण कामं सुरू करूयात. एकंदरच हा अप्रत्यक्षरित्या स्वबळावर निवडणूक लढवायचा हा शिवसेनेचा एक पवित्रा आहे. कारण का भाजपचे जे नेते आहेत ते बैठकीला तयार होतात पण पुढे अशा पद्धतीने वक्तव्य करतायत, हा या बैठकीतला सर्वात महत्वाचा मुद्दा होता. त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेनेचे मंत्री आहेत, नेते आहेत, त्याचबरोबर आमदार आणि विभाग प्रमुख आहेत मुंबईतले, त्यांना कल्याण डोंबिवलीतल्या कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम असं विभागनिवार त्यांना वाटणी करून दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांना काम करायला सुरुवात त्यांना काम करण्यास सुरुवात सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला पहिली सभा जी होईल शिवसेनेची ती सभा कशा पद्धतीने झाली पाहिजे, त्या सभेत असे कोणते मुद्दे पाहिजेत की ज्या मुद्द्यातून भाजपला स्पष्ट संदेश जाईल की शिवसेने तिकडे हा कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तिथे शिवसेनेचाच बोलबाला असणार आहे, हा पहिल्या सभेतून आपला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा संदेश जावा असा या बैठकीचा एक संपूर्णपणे. अजित, आता नेमकी परिस्थिती आपण जर बघितली तर या दोन्ही पक्षांमध्ये अजूनही संवाद दिसत नाहीये, स्वबळाची चाचपणी आहे. येत्या काळात नेमकं पुढे काय होतं हे पाहणं खरोखर औत्सुक्याचं असणार आहे. धन्यवाद आपल्या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.